नमस्कार, सुनीता क्रिएशनवर आपलं स्वागत. आज आपल्यासाठी घेऊन आलो आहे पारंपरिक खानदेशातील एक रेसिपी, या गिलक्याचं भरीत. याला इकडे मुंबईमध्ये घोसाळी पण म्हणतात, पण आमच्या खानदेशात याला गिलके म्हणून ओळखतात, जळगाव साईडला. तर याचं आपण आज भरीत बनवणार आहोत. बघूया आपण कसं करायचं ते. यासाठी लागणार आहे गिलके, कोथिंबीर, कांद्याची पात. कांद्याची पात ऑप्शन आहे, आवडलं तसेल तुम्हाला तर टाका, नाही टाकली तरी चालते. भाजलेल्या मिरच्या, हिरव्या मिरच्या, लसूण, शेंगदाणे, जिरं आणि चवीसाठी मीठ, इतकंच साहित्य लागतं आणि खूप छान अशी चव याची असते. तर बघूया आपण कसं बनवायचं ते. प्रथम गॅस पेटवून त्यात पाणी टाकायचं आणि हे जे गिलके आहे त्याचे गोल गोल काप करून घ्यायचे. आधी धुवून घ्यायची आणि त्याचे गोल गोल काप करून घ्यायचे, असे अशा पद्धतीने. अशा प्रकारे ही सर्व कापून घेतली आहे आपण. अर्धा किलो आहे ती, चार लोकांसाठी त्याचं भरीत पुरेसं होतं, कारण नंतर बॉईल केल्यावर ते थोडे कमी होऊन जातात. पाणी आपलं तापलं आहे, पाण्यात एक मिनिट फक्त बॉईल करून घ्यायचे. लगेच ते नरम असतात, लगेच बॉईल होतात ते. जवळजवळ शिजत आलंय, आपण आता गॅस बंद करूया आणि हे एका चाळणीत ओतून घेऊया त्यातलं पाणी काढण्यासाठी. आता आपण असं एक लाकडाचं साहित्य घ्यायचं, याला बळगी म्हणतात. मी आधी पण याची माहिती दिलेली आहे वांग्याचं भरीत करताना, पण हे जर नसेल तर आपल्या साध्या कढईत आपण घेऊ शकतो. आता आपण याच्यासाठी ठेचा बनवणार आहोत, त्यासाठी आपण घेतल्या मिरच्या. त्यानंतर आपण घेणार आहोत लसूण. लसूण चांगला जास्त घ्यायचा, थोडंसं जिरं आणि थोडी कोथिंबीर. बाकी कोथिंबीर आपण फोडणीत घालणार आहोत. थोडं ठेचून घ्यायचं. थोडं जाडसर ठेचून घ्यायचं. आता आपण यात हे बॉईल केलेले गिलके घेणार आहोत. यात आपण चवीनुसार मीठ टाकणार आहोत. परत हे ठेचून घ्यायचं, बारीक करून घ्यायचं. अशा प्रकारे ते बारीक करून घ्यायचं. आता आपण याला फोडणी देणार आहोत. पॅन मध्ये तेल टाकायचं.
तर तेल आपलं तापलं आहे. आपण जिरं, त्यानंतर ही कांद्याची पात, आणि वरती हे भाजी टाकून वरती कोथिंबीर. सगळं मिक्स करायचं. आपलं भरीत हे खाण्यासाठी तयार आहे. झटपट होणारी कृती आहे, चवीला अतिशय छान लागतं. चपाती बरोबर किंवा ज्वारीच्या भाकरी बरोबर आपण ते खाऊ शकतो. मुलं आवडीने खातात आणि मोठ्यांना सुद्धा ते आवडतं. खूप चव याची छान आहे. तर मैत्रिणींनो, तुम्ही ही रेसिपी बनवून बघा, खाऊन बघा आणि आवडल्यास आमच्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. तुमच्या कमेंट्सची आम्ही वाट बघत आहोत. आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर पण करा. धन्यवाद.